पुण्यामधून येते. आज अंगारकी चतुर्थी आहे आणि त्यामुळे दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आता पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. नेहमीपेक्षा हा बंदोबस्त यावेळी 20% अधिक वाढवलेला आहे. बातमी पुण्यातून आहे. आज अंगारकी चतुर्थीचा योग आहे त्यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी येत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातलं वातावरण वेगळ्या पद्धतीनं तापलेलं आहे आणि अलर्टसुद्धा आता गृहमंत्रालयानं दिलेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या अवतीभोवती पोलिसांची सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे. आणखी सविस्तर माहिती या संदर्भातली जाणून घेऊया. पुण्यातून आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या थेट संपर्कात आहेत. सागर, अंगारकी चतुर्थी आहे, निश्चितच खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाविक दगडूशेठच्या दर्शनाला येत असतील, मात्र 20% पोलीस बंदोबस्त वाढवल्याचं कळतंय, काय काय नेमकी कारण असावी? नक्कीच, का गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे की राज्यातील सेन्सिटिव्ह भागामध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत. आज अंगारकी चतुर्थी आहे. आपण आता पाहू शकतो की भाविकांची मोठी गर्दी दगडूशेठला दर्शनासाठी होत असते आणि नेहमीपेक्षा या वर्षी मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो मागवलेला आहे. 20% हा पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे. विश्रामबाग पोलीस स्टेशन, फरसखाना पोलीस स्टेशनचे 50-50 पोलीस शिपाई यामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. काही खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आलेले आहेत. 10 अधिकारी, असा 100 पोलीस आणि 10 अधिकाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त आहे. यापूर्वी अंगारकी चतुर्थीला इतक्या मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त कधीही पाहायला मिळालेला नव्हता. आता आपण पाहू शकतो की ज्या सतर्कतेचे इशाऱ्यानंतर पोलीस मोठ्या प्रमाणावरती तैनात आणि खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी जी आहे ती केली जाते आणि राज्यामध्ये राज ठाकरे यांनी हिंदूंनो सावध व्हा या इशाऱ्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती अधिकारी या ठिकाणी असतील. नागरिक जे आहेत ते दर्शनाला येतात, त्यांना सूचना देताना पाहायला मिळतात आणि पोलिसांची नजर जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती दगडूशेठच्या बाहेर येणाऱ्या भाविकांवरती असणार आहे. या ठिकाणी CCTV आहे, त्यामुळे नेहमीपेक्षा 20% पोलीस बंदोबस्त सतर्कतेमुळे वाढवण्यात आलाय. ठीक, सागर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि सगळी दृश्य दाखवल्याबद्दल. पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिर जिथे आहे त्या ठिकाणची दृश्य आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आपल्याला दाखवली आणि